काँग्रेसमधून बाहेर पडलात, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलात आणि आता तुम्हाला पक्षाकडनं एबी फॉर्म दिला निवडणुकीचा. या ठिकाणी काँग्रेसने आम्ही कमीत कमी जर 2 महिने सतत सर्व नेते मंडळी संपतनान असेल, संदीप भाऊ असेल, मालीमामा असेल, ज्ञानेश्वर भाऊ असेल, उदय भाऊ असेल, सगळे महाविकास आघाडीचे सर्व नेते, पांडुमामा असेल, अनेक वेळेस पाठपुरावा करू नये सुद्धा या ठिकाणी पक्ष ऐकायला तयार नाही. मग सर्वांनी एक ठिकाणी कार्यकर्ते असेल, नेते मंडळी असं सर्वांनी एकजुटीने निर्णय केला आणि मग त्यांनी सर्वांनी सांगितलं की जर या ठिकाणी आयनळी यांनी उमेदवारी नाही दिली तर आपल्याला फसवतील म्हणून सगळी मंडळी, सर्व सरपंच, उपसरपंच, सर्व कार्यकर्ते, सर्वच नेते मंडळीने एकत्र निर्णय घेतला आणि या ठिकाणी महायुतीमध्ये प्रवेश केला. प्रवेश केल्यानंतर आज लगेच सर्व दोन्ही तालुक्यातले सरपंच, उपसरपंच, सगळे नेते मंडळी ठिकाणी, पांडुमामा असेल, संपत नाना असेल, माळीमामा असेल, संदीपभाऊ असेल, ज्ञानेश्वर उलहाने असतील, प्रशांतभाऊ कोडी असेल, संजीवभाऊ खतळे असतील, या ठिकाणी सर्व आपले संजीवभाऊ गुळवे असतील, जगनभाऊ कदम असेल, आपले कमलाकर भाऊ नाट्य असतील, विनायकजी माळेकर, विनायकजी माळेकर, गोरखभाऊ बोडके, या ठिकाणी फिरोजभाई पठाण, पश्चिमभाई सैयद, आपल्या भैरूभाऊ मुळाने, आपल्या तालुका अध्यक्ष वारुणशे साहेब, या ठिकाणी बरेच नेते मंडळ या पाठीमागे आहेत. सर्वांचं मनापासून मी अभिनंदन करतो, आभार मानतो की अतिशय सर्वांनीच या ठिकाणी, सुदामभाऊ भोर असतील, तुकारामभाऊ सहाणे असतील, या ठिकाणी बरेच नेते मंडळ, दिलीपभाऊ चौधरी, अजित पवारांनी अनेकदा मदत केली, ज्ञानेश्वर भाऊ कडू आहे, आज तुम्हाला एबी फॉर्म सुद्धा दिलेला आहे, आता निवडणुकीची तयारी कशी करणार आहात? चव्हाण साहेब असतील, सरपंच पुटिंदेचे असतील. बरं, तुम्हाला दादांनी याच्यापूर्वी अनेकदा मदत केलेली आहे, आता अधिकृतपणे तुम्हाला पक्षाचा फॉर्म सुद्धा दिलेला आहे, कशा पद्धतीने निवडणुकीची तयारी असणार आहे आणि तुमचा फॉर्म करायला दादा येणार आहे? आता तुम्ही समजून घ्या, एक आमदारांनी उभी फॉर्म घेऊन गेला, आम्हाला उभी फॉर्म घ्यायला आता काही 500 माणसं आमच्या आलेले आहेत, तर निवडणुकीचा काय विषय राहिलेला आहे? एकच आमदार आला उभी फॉर्म घेऊन आला या ठिकाणी, या ठिकाणी सकाळी फक्त अजितदादाचा 8 वाजता फोन आला बंगल्यावरून का तुम्हाला बोलवलंय, शक्यतो उभी फॉर्म द्यायची तयारी आहे. नुसतं माहीत झालं तरी 500 कार्य माणसं आले, सगळे नेते कार्यकर्ते, आता जवळजवळ 500 पैकी गाडीचे सरपंच असते, आता सरपंच, सगळे उपसरपंच, नेते एकत्र असल्यावर माझ्यासारख्या फक्त उचल नवरदेव जायचं मंदिरात बसायचं. आता हे आमचे सगळे नेते मंडळी बसतील आणि कधी भरावते ठरतील. आता मी काय, मी फक्त उमेदवारी घेतलीच, नेत्यांना निवडून आणायचं आहे, एक मी शिपाई म्हणून काम करतोय. आता त्या ठिकाणी दादा आम्हाला कळवतील कोणत्या दिवशी भरायचं, आम्ही आता फक्त दादाने काय झालं मतदारसंघात मध्ये कामाला लागेल सगळे, आता नेते मंडळी सांगितलं, सरपंचाला सांगितलं, निवडून निवडणुकीची तयारी सुरू करा. परंतु तुम्ही काँग्रेसमध्ये होता इतके वर्ष, आता म्हणजे 4 वर्ष तरी बंडखोरी तुम्ही केली, त्याचा फटका बसेल का? आता जर सगळेच नेते एका बाजूला आलेले तर बंडखोरी काय, 5च लोक राहिलेले काँग्रेसमध्ये, ते पंचायत समिती ग्रामपंचायतमध्ये सुद्धा निवडून येते, तर आता त्यांची काय लायकी आपल्याला माहिती आहे, काय विषय नाही. असू द्या ना, काही घाबरायचं काही कामच नाही ना, अख्खा तालुक्यात दोन्ही एका बाजूला राहिलं तर घाबरायचं काही काम नाही. तर निर्मला काही गावी येऊ कोणी येऊ काय फरक, ही पाठीमागा बघा ना काय परिस्थिती, सैन्य आहे पाठीमागा लढायला, घाबरायचं काही कामच नाही. तुम्ही ज्या पक्षातून आलेला आहात काँग्रेसमधून, त्या पक्षाचं अजूनही जागा वाटप झालेलं नाहीये, वाद होत आहेत अशी माहिती समोर येत आहे. आता हे तुम्हाला समजत म्हणून आम्ही बाहेर पडलो, हे बाहेर पडायचं कारणच काय आहे? आता तुम्ही समजा इलेक्शन कावटी 20 तारखेनंतर हे त्यांची यादी समजेल नंतर काय किती वेळ जागा येते काय. काँग्रेसमध्ये असतात तुम्हाला देखील असंच संपूर्ण म्हणजे वेटिंग वर राहावं लागलं, शंभर टक्के एवढे होते एवढे मामा या पुढे हे सगळ्या मंडळीनं पार पायावर डोके ठेवली, माळीमामाने संबंधाने आम्ही उमेदवारी 100% निवडून आणतोय, तेव्हा ना दगड दिला तरी निवडून, आता दगड देऊ दे, आता काय दगड देता का गणपती देता का सारदा देता काय माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.